गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज इंटिग्रेशनचा लास्ट व्हिडिओ आहे। उद्यापासून मग आपण नवीन लेसन चालू करूया। आणि इंटिग्रेशनचा लास्ट व्हिडिओ आहे तर आहे, पण आज पार्शियल फ्रॅक्शन सारखा महत्त्वाचा टॉपिक पण शिकणार आहे। तुम्हाला माहित आहे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये तीन केसेस आहे। आज आपण प्रयत्न करू की सगळ्या केसेसचे दोन दोन तीन तीन न्यूमरिकल दोन न्यूमरिकल घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जेवढे शक्य होईल तेवढे बघू। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण केस वन बघू। तुम्हाला आयडेंटिफिकेशन कळलं पाहिजे की कशी ओळखायची कोणती केस कोणती आहे। कारण माहित आहे पेपरमध्ये इव्हॅल्युएट असं लिहिलं असते आणि क्वेश्चन दिला असते, तिथे असं नसते लिहिलं की ही केस वन आहे, केस टू आहे, केस थ्री आहे, असं कुठेच लिहिलं नसते। एक क्वेश्चन मी बोर्डवर लिहिलेला आहे, त्याच्यापासून आपण सुरुवात करूया आणि आयडेंटिफाय करूया। जसा पहिला क्वेश्चन आहे, डिनॉमिनेटर मध्ये पहा तीन ब्रॅकेट आहे, तीनही डिफरंट लिनियर फॅक्टर आहे। डिफरंट लिनियर फॅक्टर म्हणजे एक्स मायनस वन, एक्स प्लस टू, एक्स प्लस थ्री, ब्रॅकेट मधली जी क्वांटिटी आहे ती टोटली डिफरंट आहे, ते कोणालाही रिपीट करत नाही किंवा कोणालाही सारखी दिसत नाही। त्याच्यामुळे या जो पार्ट आहे ज्याला नॉन रिपीटेड, म्हणजे एकही रिपीट होत नाही। आणि जेव्हा रिपीट होत नाही तेव्हा केस नंबर वन सिम्प्लिफाय करायची। विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी अडचण माहित आहे कुठे जाते, ते आयडेंटिफिकेशन ऑफ केसेस मध्ये। म्हणतात की कोणती केस वापरायची, अतिशय सोपा आहे। ब्रॅकेट मध्ये सेम असेल, सिमिलरिटी असेल, केस टू स्क्वेअर वगैरे झाला तर। आणि जेव्हा ब्रॅकेट मध्ये एकही गोष्ट सारखी नसेल तेव्हा तुम्ही केस वन वापरायची। तर आपण जास्त विलंब करू नाही आणि स्टार्ट करूया। चला बघा, सर्वात आधी तुम्हाला आधी शिकवल्याप्रमाणे इंटिग्रेशनचा कोणताही प्रश्न असो, तुम्ही इथे एक्स स्क्वेअर आहे बघा, मी चुकीने एक्स क्यूब लिहिला होता पेपरमध्ये, पण मग असंच होते। एक्स स्क्वेअर प्लस टू इथे येणार, एक्स मायनस वन इथे येणार, एक्स प्लस टू इथे येणार, एक्स प्लस थ्री आणि डीएक्स। ठीक, तर आता इथे नाव करायचं, नाव एक्स स्क्वेअर प्लस टू अपॉन इथे येणार एक्स मायनस वन, इथे येणार एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री। केस वन करत आहे, केस वन मध्ये ए अपॉन फर्स्ट फॅक्टर, दुसरा आहे बी अपॉन सेकंड फॅक्टर आणि सी अपॉन थर्ड फॅक्टर। आलं का लक्षात, हे तीन तीन असे वेगवेगळे आहेत। तुम्हाला दोन ब्रॅकेट असेल दोनच पार्ट घ्यायचे, म्हणजे ए अपॉन बी अपॉन, पहा सगळा वेगवेगळा आहे। आणि आता सिम्प्लिफाय करायची टेक्निक कशी आहे, न्युमरेटर जो आहे तो ऍटिटिस ठेवायचा। पहा मी परत क्यूब लिहिला होता, एक्स स्क्वेअर प्लस टू, ए सोबत हे दोन ब्रॅकेट लिहायचे, ए सोबत एक्स प्लस टू येणार आणि एक्स प्लस थ्री येणार, त्याच्यानंतर बी सोबत एक्स मायनस वन येणार, एक्स प्लस थ्री येणार, एक्स मायनस वन आणि एक्स प्लस थ्री, आणि सी सोबत एक्स मायनस वन आणि एक्स मायनस वन आणि एक्स प्लस टू येणार। आलं तर लक्षात, ए सोबत ए च्या खालचा ब्रॅकेट नाही लिहायचा, बाकीचे लिहायचे, बी सोबत बी च्या खालचा ब्रॅकेट नाही लिहायचा, बाकी सगळे लिहायचे, सी सोबत सी च्या खालचा ब्रॅकेट नाही लिहायचा, बाकी सगळे लिहायचे। आता ए ची व्हॅल्यू कशी काढायची, ए च्या खाली एक्स मायनस वन आहे म्हणजे मायनस वन आहे, तुम्ही प्लस वन घ्यायचं। बघा, टू फाइंड ए इथे लिहायचं, टेक एक्स इक्वल टू वन, एक्स इक्वल टू वन का घेतला, इथे मायनस वन होता म्हणून एक्स इक्वल टू वन घेतला, याला थोडस खाली लिहिता आहे। तर आता हा एक्स इक्वल टू वन तुम्ही या मोठ्या इक्वेशन मध्ये पुट करा, वन स्क्वेअर प्लस टू इथे येणार, ए इंटू वन प्लस टू इथे येणार, वन प्लस थ्री। आणि जेव्हा तुम्ही ए ची व्हॅल्यू काढता, बी आणि सी ला डोळे बंद करून झिरो लिहा, काही कोणाला विचारायची गरज नाही। आता वन चा स्क्वेअर वन असते, वन प्लस टू किती झाले, थ्री झाले, डायरेक्ट लिहित चला, डायरेक्ट थ्री आले, इथे वन प्लस टू थ्री झाले आणि थ्री प्लस वन फोर झाले, म्हणजे ए इथे येणार थ्री आणि इथे येणार फोर, थ्री थ्री कटला, तर हा जर इकडे आला, आता ए चा आन्सर किती आला, वन बाय फोर। आलं का लक्षात, ए चा आन्सर किती आला, वन बाय फोर। आता जसा ए काढला तसा बी काढायचा, बीच्या खाली प्लस टू, प्लस टू असेल तर तुम्ही मायनस टू मूव्ह करायचा, बी आहे प्लस टू, तुम्हाला बी काढता येत असेल तर इथे तुम्ही एक्स इक्वल टू मायनस टू मूव्ह करायचा, मायनस टू इथे मूव्ह करा, कुठे एक्सच्या जागेवर, जेव्हा तुम्ही मायनस टू मूव्ह करता मायनस टू चा स्क्वेअर प्लस टू आला, ए ला झिरो लिहा, प्लस बी इंटू मायनस टू आणि मायनस वन, मायनस टू आणि मायनस वन, इथे येणार मायनस टू प्लस थ्री, मायनस टू प्लस थ्री प्लस झिरो येणार, इथे येणार फोर प्लस टू, बी तसाच राहिला, मायनस थ्री आणि प्लस वन। आलं का लक्षात, हे तर ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, कोणाचं चुकायला नाही पाहिजे, असंच करायचं प्रोसेस। तर हे झाले सिक्स,
आणि हा झाला मायनस थ्री थ्री वन द थ्री थ्री टू जा म्हणजे बी चा आंसर मायनस टू आला देअरफोर बी इज इक्वल टू मायनस टू बी पण निघाला आपला आता काय करायचं सर्वात शेवटी सी काढायचा सी च्या खाली आहे प्लस थ्री म्हणजे तुम्ही मायनस थ्री घ्यायचा इथे येणार टू फाईव्ह सी इथे टेक एक्स इक्वल टू मायनस थ्री बरोबर का इथे जर फुट केला तर कुठे फुट करायचा मायनस थ्री स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर प्लस टू इथे येणार झिरो हा पण झिरो तुम्ही सी काढताय ना ए ला पण झिरो घ्यायचं बी ला पण झिरो घ्यायचं सी च्या बाजूला फुट करा सी येणार इथे एक्स मायनस वन आहे म्हणजे मायनस थ्री मायनस वन इथे येणार मायनस थ्री प्लस टू मायनस थ्री आणि प्लस टू तर हा येणार नाईन प्लस टू बरोबर हे किती आले सी मायनस फोर आणि इथे आला मायनस वन तर हे किती झाले इलेवन बाय फोर हे झाले इलेवन आणि हे आले प्लस फोर सी म्हणजे सी चा आन्सर आला इलेवन बाय फोर आला का लक्षात सी चा आन्सर इलेवन बाय फोर आला ए चा आन्सर किती आला ए चा आन्सर वन बाय फोर आला अशा प्रकारे तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या आहे सगळ्यात महत्वाचं जर असेल मी एक काम करतो याला असं वेगळं करून घेतो म्हणजे बऱ्याचशा मुलांना सिम्प्लिफाय करताना अडचण होणार नाही इकडे आहे हा ठीक आहे आता तुम्ही एक्झॅक्टली डिस्टिंग्विश करू शकता की एक पहिला क्वेश्चन कोणता आहे आणि सेकंड क्वेश्चन कोणता आहे केस वन सगळ्यांना समजलं असेल प्रत्येक फॅक्टर हा डिफरंट असला पाहिजे तेव्हाच केस वन वापरायची केस वन मध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू काढताना मायनस अपोजिट साईन घ्यायचे मायनस असेल तर प्लस प्लस असेल तर मायनस आणि प्लस असेल तर मायनस काढलेले तीनही आन्सर या एबीसीच्या जागेवर पुट करा आणि इंटिग्रेट करा विषय संपला कळलं काढलेले तीनही आन्सर एबीसीच्या ठिकाणी पुट करायचे आणि इंटिग्रेट करायचे बस एवढंच आता हा जो नाव आहे ना त्याला देअरफोर करायचं एक्स स्क्वेअर प्लस टू अपॉन एक्स मायनस वन इथे येणार एक्स प्लस टू इथे येईल एक्स प्लस थ्री इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे ए ची व्हॅल्यू आहे वन बाय फोर अपॉन एक्स मायनस वन प्लस बी ची व्हॅल्यू मायनस टू अपॉन एक्स प्लस टू सी ची व्हॅल्यू आहे इलेवन बाय फोर आणि इथे येणार एक्स प्लस थ्री ऑन इंटिग्रेटिंग करायचं नेहमी नंबर बाहेर काढायचे नंबरचा काही लुकआउट नसते तर इथे येणार वन अपॉन एक्स मायनस वन डीएक्स मायनस टू अप इथे येणार एक्स प्लस टू डीएक्स इलेवन बाय फोर बाहेर काढा तिसऱ्या ब्रॅकेटला इंटिग्रेट करा इलेवन बाय फोर अपॉन वन अपॉन एक्स प्लस थ्री डीएक्स आलं का हा जो पोर्शन आहे हा तुमचा क्वेश्चन होता म्हणजे याला हाय खायचं वन बाय फोर तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही केस नंबर वन सिम्प्लिफाय करता एकच फॉर्म्युला लागणार वन बाय एक्स म्हणजे लॉग एक्स म्हणजे सगळ्यांना लॉग लावून टाका इथे येणार लॉग एक्स मायनस वन इथे येणार टू टाइम लॉग एक्स प्लस टू इथे येणार इलेवन बाय फोर लॉग एक्स प्लस थ्री आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सॉल्व करता येईल तुम्हाला फक्त टाईप ओळखता आला पाहिजे आणि स्पेशली एबीसी च्या व्हॅल्यू करेक्ट आल्या पाहिजे एबीसीच्या व्हॅल्यू चुकल्या तर हे काहीच बरोबर येणार नाही हा तर आता याच प्रकारचं आपण सेकंड न्यूमेरिकल बघू ते पण सारखंच आहे तर क्वेश्चन आहे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन इकडे आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स आणि इथे येणार डीएक्स आणि इंटिग्रेशनच्या प्रश्नामध्ये काहीच लिहिलं नसते फक्त एवढं लिहून असते की व्हॅल्यू आहे एवढ्या ह्याच्यावरच तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि स्वतः ओळखायचं असतं की टाईप कोणता दिलेला आहे तर ते आपण ओळखूया आणि नंतर सिम्प्लिफाय करूया इथे लेट आय घ्यायचं इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन अपॉन
एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स डीएक्स हा टाईप जो आहे तुम्हाला काल काही काल की परवा शिकवलं माहिती नाही पण असं एक न्यूमरिकल आलं होतं ज्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री सारखी आहे. पहा एक्स स्क्वेअर आहे वर पण खाली पण एक्स स्क्वेअर आहे. आधी इथे मेन्शन करायचं काय मेन्शन करायचं हिअर डिग्री ऑफ न्यूमरेटर डिग्री ऑफ न्यूमरेटर इज सेम एज डिग्री ऑफ डिनॉमिनेटर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर कळलं का. न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची डिग्री सेम असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला सिम्प्लिफाय करायची एक पद्धत आहे. त्याच पद्धत आहे क्यू प्लस आर बाय डी. आलं का लक्षात क्यू प्लस आर बाय डी. तर तुम्ही आधी याला डिवाइड करा त्याचे जे तीन पार्टचे आन्सर येणार आहे त्याला म्हणतात आपण क्यू प्लस आर बाय डी. तर मी इथे डिवाइड करतो इकडे इकडे करतो तर इकडे डिवाइड केला आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन याला डिवाइड करताय एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स. आता हा जो एक्स स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशिएंट वन आहे म्हणजे तुम्हाला इथून वन जी मल्टीप्लाय करायचं म्हणजे तुम्ही इथून वन लिहायचा वन इन टू ब्रॅकेट जसं तसा ब्रॅकेट लिहा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स इथे मायनस येणार हा मायनस मायनस आणि प्लस दोनही कटलं म्हणजे इथे किती येणार फाईव्ह. याला म्हणतात क्यू याला म्हणतात आर आणि याला म्हणतात डी. आलं लक्षात तर क्यू ची व्हॅल्यू किती आहे वन आर ची व्हॅल्यू आहे फाईव्ह इथे आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स हे करणं अनिवार्य आहे. जर हा क्वेश्चन पेपर मध्ये आला आणि जर तुम्ही अशा प्रकारे लिहिलं नाही तुमचा क्वेश्चन चेक होणार कारण म्हणतात हे डिग्री सेम आहे ना न्यूमरेटर डिनॉमिनेटरची डिग्री सेम आहे तुम्हाला हे करावंच लागेल अटळ आहे. आता आता तुम्ही काय करायचं फॅक्टर काढायचे फॅक्टर तुम्हाला माहित आहे मायनस सिक्स मल्टिप्लिकेशन असणार आहे आणि ऍडिशन पण असणार आहे. मला वाटते थ्री आणि टू कोणते मायनस थ्री आणि मायनस टू वन प्लस फाईव्ह अपॉन एक्स प्लस थ्री आणि इथे येणार एक्स मायनस टू. आलं का तर हे आपण स्वतः सिम्प्लिफाय करू आणि तुम्ही लक्ष ठेवा शेवटचा आन्सर काढायच्या वेळेस हा पार्ट पण आला पाहिजे म्हणून मी याला इक्वेशन वन देऊन ठेवतो. आता याचं कॅल्क्युलेशन करू आणि इथे सबस्टिट्यूट करू. तर याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे असं सेपरेट करून घ्यायचं फाईव्ह अपॉन एक्स प्लस थ्री इथे येणार एक्स मायनस टू इक्वल टू ए अपॉन ब्रॅकेट बी अपॉन दुसऱ्या ब्रॅकेट ए अपॉन एक्स प्लस थ्री बी अपॉन एक्स मायनस टू याला मी क्रॉस मल्टीप्लाय करतो याला क्रॉस मल्टीप्लाय केलं देअरफोर फाईव्ह इक्वल टू ए इंटू एक्स मायनस टू. जेव्हा दोन ब्रॅकेट असते ना सिम्पल क्रॉस मल्टीप्लाय ब्रॅकेट हटला प्लस बी इंटू एक्स प्लस थ्री आणि तुमचं हा ब्रॅकेट खूप महत्वाचा आहे कारण हा ब्रॅकेट तुमचे ए आणि बीचे आन्सर ठरवतो म्हणून हे कॅल्क्युलेशन एकदम चांगल्याने करा. प्लस थ्री आहे मायनस थ्री टू करायचा टू फाइंड ए इथे येणार टेक एक्स इक्वल टू किती आला मायनस थ्री आला मायनस थ्री आला तिथे फाईव्ह येणार ए इंटू मायनस थ्री मायनस टू इथे आला झिरो बरोबर का. तर फाईव्ह मायनस फाईव्ह ए देअर फोर ए ची व्हॅल्यू येणार मायनस वन. आलं का आता मायनस टू आहे म्हणजे प्लस टू कुठ करायचा आहे इथे येणार टू फाइंड बी इथे आहे मायनस टू टेक एक्स इक्वल टू टू ठीक. तर तुम्ही इथे बुक करा टू इक्वल टू झिरो प्लस बी इंटू टू प्लस थ्री आला म्हणजे इथे येणार टू इक्वल टू सॉरी टू नाही इथे फाईव्ह इक्वल टू फाईव्ह बी म्हणजे बीचा आन्सर वन आला. पहा तुम्ही बरोबर सिम्प्लिफिकेशन केलं तुम्हाला ए आणि बीचा आन्सर मिळाला. आता हे जे ए आणि बीचे आन्सर मिळाले ते तिथे बुक करायचे ज्याला आपण नाव घेतलं हे असं कन्फर्मेशन लक्षात ठेवा की जेव्हा पण एबीचे आन्सर आहे ते तिथे सबस्टिट्यूट करायचे जिथे नाव घेतलेलं आहे नावला देअरफोर करायचं एबीच्या व्हॅल्यू बुक करायच्या आणि ते सगळं कॉम्बिनेशन इक्वेशन वन मध्ये घ्यायचं कारण इक्वेशन वन मध्ये घेतलं तरच इंटिग्रेट करता येईल बरोबर. बघा तर आता देअरफोर फाईव्ह अपॉन एक्स प्लस थ्री आणि इथे एक्स मायनस टू इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन मायनस वन अपॉन एक्स प्लस थ्री बी ची व्हॅल्यू किती आहे वन वन अपॉन एक्स मायनस टू. आता हे कुठे प्रूव्ह करणार हे प्रूव्ह करणार इक्वेशन वन मध्ये कारण इक्वेशन वनच आपलं फायनल आन्सर फाइंड आउट करून देणार आहे. देअरफोर
इक्वेशन वन काय होतं, इक्वेशन वन होतं फाईव्ह सॉरी हे होतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स इक्वल टू हे किती आहे वन. बघा याच्या ऐवजी हे खूप करत आहे मायनस वन अपॉन एक्स प्लस थ्री इथे येईल वन अपॉन एक्स मायनस टू. आलं का लक्षात? तर याला इंटिग्रेट करा. ऑन इंटिग्रेटिंग ठीक, तर इंटिग्रेटिंग जर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस वन इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस सिक्स डीएक्स. तर इथे वन ला वेगळं इंटिग्रेशन, इथे पण वन ला वेगळं इंटिग्रेशन, इथे वन ला वेगळं इंटिग्रेशन. याला काय म्हणतात, वन चे इंटिग्रेशन एक्स येणार लॉग एक्स प्लस थ्री येणार, इथे येणार लॉग एक्स मायनस टू प्लस किती आला सी. झालं आलं लक्षात? अशा प्रकारे कोणताही न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल. मी तुम्हाला दोन डिफरंट टाईपचे सांगितले. पहिला जो पहिल्या नजरेत ओळखायला येतो केस वन आहे. दुसऱ्या याच्यात काय होतं, डिग्री सेम होती तर आपल्याला थोडा ऍडिशनल पार्ट करावा लागला. सगळे टाईप तुमच्या नजरेतून जायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडे तुम्हाला कौशल्य आणि थोडे कसब वापरावे लागेल आणि थोडीशी मेहनत पण करावी लागेल. या हे बघून जर तुम्ही केलं त्याचा फायदा काय होईल, तुम्हाला पूर्ण एक तास समजायला कमी वेळ लागेल. ज्या गोष्टीला तुम्हाला तीन तास लागणार आहे ते काम तुमचं एक सव्वा तासात होईल. मग हा फायदाच आहे ना, तो तुम्ही कसा घेता त्याच्यावर अवलंबून आहे. असो आता नेक्स्ट न्यूमरिकल बघू. थर्ड क्वेश्चन आहे, इथे येणार होते झालं, त्याला बरोबर सिम्प्लिफाय करा. असाच क्वेश्चन आपण केलेला आहे माझ्या आठवणी प्रमाणे केलेला आहे ना सेकंड एक्झरसाइज मध्ये माहित नाही काय आहे तर. तर याला लेट आहे ना एक्स इथे येणार एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि डी एक्स. ठीक आहे, हा जो न्यूमरेटरचा वन आहे ना, न्यूमरेटरचा वन म्हणजे हा, याच्यामध्ये काय करायचं एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस करायचं कारण प्लस फॉर्म मध्ये आहे ना, आणि एक्स रेस टू पॉवर मायनस करायचं. तर मग याला असं सेपरेट करायचं, हे झालं वनचा आन्सर. कळलं का? असाच क्वेश्चन 3.2 बी मध्ये शिकवलेला मी व्हिडिओ मध्ये आणि हाच प्रश्न इथे आलेला आहे. तर हा इथे तुम्ही असा सबस्क्रिप्ट करायचा. मग हा येणार आय इक्वल टू वन प्लस एक्स रेस टू पॉवर फाईव्ह मायनस एक्स रेस टू पॉवर फाईव्ह. ठीक आहे, आणि इथे येणार एक्स इंटू एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि इथे येणार डी एक्स. आलं का? याला सेपरेट करायचं. सेपरेट जर केलं तर वन प्लस एक्स रेस टू पॉवर फाईव्ह, इथे येणार एक्स इंटू एक्स रेस टू पॉवर फाईव्ह मायनस, आणि इकडे येणार एक्स रेस टू पॉवर फाईव्ह, इथे येणार एक्स इंटू एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि डी एक्स. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कटला, हा एक्स आणि हा वायू कटला म्हणजे फोर आला. तर इथे इथे काय वाचलं, इथे वन अपॉन एक्स वाचला, इकडे काय वाचलं एक्स रेस टू पॉवर फोर वाचला, एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि इथे डी एक्स आला. याला सेपरेट करा, याला सेपरेट केलं तर हा वन अपॉन एक्स आला डी एक्स, इथे येणार एक्स रेस टू पॉवर फाईव्ह आणि इथे एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि डी एक्स. याचा इंटिग्रेशन लॉग येणार कारण तुम्हाला माहिती आहे ना लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स असतो. याच्यासाठी तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल. सबस्टिट्यूशन नाही केलं तर फाईव्ह ऍडजस्ट करावं लागेल. हा दोनही प्रकारे करा, डायरेक्ट पण करता येते. कसं, हे असं दाखवून द्यायचं बॅकग्राऊंड की आम्ही डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवायचा एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन. तुम्हाला माहिती आहे एक्स रेस टू पॉवर फाईव्ह फाईव्ह खाली येणार, फाईव्ह फाईव्ह खाली आला एक्स रेस टू पॉवर फोर, वनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे काय माहित झालं, त्याच्यामुळे हे माहित झालं की तो जो फाईव्ह आहे तो इथे मल्टिप्लाय करा आणि वन बाय फाईव्ह ने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला ते ऍडजस्ट करता येईल, म्हणजे सबस्टिट्यूट करायची गरज नाही पडली. देअरफोर आय इक्वल टू वन अपॉन एक्स, इथे डी एक्स येणार मायनस वन अपॉन फाईव्ह येणार, इथे येणार फाईव्ह एक्स रेस टू पॉवर फोर, एक्स रेस टू पॉवर फाईव्ह प्लस वन आणि डी एक्स. खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वन असेल तर आन्सर लॉग मध्ये येते. ही प्रॉपर्टी पण सांगितली आहे तुम्हाला, ही प्रॉपर्टी आहे ना, खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आन्सर लॉग मध्ये येते.
प्लस सी देअरफोर आय इक्वल टू लॉग एक्स इथे येणार 1/x लॉग एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 बरोबर का. आता आता अडचण अशी आहे की इथे 1/5 आहे इकडे 1/5 पाहिजे जर दोन लॉगला एकत्र करायचं असेल काही हरकत नाही याला 5 ने मल्टिप्लाय करा 1/5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इनटू मध्ये हा 1/5 घेतला इकडे 5 लॉग एक्स आला ठीक इथे येणार 1/5 लॉग एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 प्लस किती आला सी इकडे काय आला एन लॉग ए एन लॉग ए इक्वल टू येणार लॉग ए रेस टू पॉवर 5 म्हणजे हा इकडे झाला तर हा येणार 1/5 लॉग एक्स रेस टू पॉवर 5 1/5 लॉग एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 आणि प्लस किती आला सी दोघांमधून 1/5 कॉमन निघाला लॉग एक्स रेस टू पॉवर 5 इथे येणार लॉग एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 आणि प्लस किती आला सी हा तर इकडे येणार लॉग ए मायनस लॉग बी इथे येणार लॉग ए बाय बी ठीक आहे तर इथे येणार 1/5 लॉग एक्स रेस टू पॉवर 5 अपॉन एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 1 बघा स्टुडंट या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये असे पण इंटिग्रल असतात ज्याच्यामध्ये थोडस वेगळं टेक्निक्स आहे आलं का लक्षात. आता आपण दुसऱ्या प्रकारचे न्यूमेरिकल सिम्प्लिफाय करू ज्याच्यामध्ये थोडस वेगळं टाईप आहे. केस नंबर वन असा आता याच्यात काय वैशिष्ट्य आहे सुरुवात वेगळी करण्याचं तुम्ही बघा तीन ब्रॅकेट बघत असाल तीनही ब्रॅकेट मध्ये एक क्वांटिटी आहे जी सारखी आहे ती आहे एक्स स्क्वेअर. तुम्ही काय करायचा तो पूर्ण पोर्शन बाहेर काढायचा त्याला काहीतरी नवीन व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचा आणि सिम्प्लिफाय करायचा झाला आन्सर. पण तुम्हाला डायरेक्ट सबस्टिट्यूशन नाही करायचं आहे डायरेक्ट सबस्टिट्यूशन केलं तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो म्हणून तुम्हाला ते बाहेर काढायचं आहे. हा तर इथे घ्यायचं लेट आय आय घेतला इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 3 इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि डीएक्स येणार ठीक. तर वी टेक नाही घ्यायचं बघा आपल्याला ती सवय आहे ना डायरेक्ट डिफरन्शिएट सबस्टिट्यूट करायची इथे बाहेर काढायचं एक्स स्क्वेअर प्लस 3 इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि एक्स स्क्वेअर मायनस 2 याला घ्यायचं तुम्ही डायरेक्ट आता घेऊ शकता एक्स स्क्वेअर इक्वल टू फॉर एक्झाम्पल टी घेतला याला आता सिम्प्लिफिकेशन टी मध्ये करायचं आणि लास्ट मध्ये टी ची व्हॅल्यू परत रिटर्न करायची. तर हा झाला टी प्लस 3 इथे येणार टी मायनस 1 इथे येणार टी मायनस 2 आलं का. तर हा यायला पाहिजे ए अपॉन टी मायनस 1 बी अपॉन टी मायनस 2 पटलं. आता याला साधं क्रॉस मल्टिप्लिकेशन हा इकडे येणार हा इकडे येणार इथे येणार टी प्लस 3 ए इंटू टी मायनस 1 आणि बी इंटू टी मायनस 1 हा टी मायनस 2 आणि टी मायनस 1 ठीक. आता हा मायनस 1 आहे तुम्ही प्लस 1 कुठ करायचं तुम्ही जेव्हा ए ची व्हॅल्यू काढाल ना ए ची व्हॅल्यू काढाल तर टी इक्वल टू 1 घेतला तर हा झाला 1 प्लस 3 इथे येणार 1 मायनस 2 आणि हा इकडे 0 आला तर हा झाला 4 ए ची व्हॅल्यू मायनस 1 देअरफोर ए इक्वल टू मायनस 4 आलं का लक्षात. ए ची व्हॅल्यू मायनस 4 झाली आता बी ची व्हॅल्यू काढायची 2 फाइंड बी इथे मायनस 2 आहे प्लस 2 घ्यायचं टी इक्वल टू इथे पुट करणार इथे पुट केलं तर 2 प्लस 3 हा 0 आला प्लस इथे 0 पुट केलं कारण तुम्ही बी करताय मग बी इंटू 2 मायनस 1 इथे 5 आला बी इंटू 1 आला म्हणजे बी चा आन्सर किती आला 5 बघा तुमचं हे इक्वेशन बरोबर होतं म्हणून हे दोन्ही आन्सर बरोबर आहे. पेपर मध्ये त्याला मार्किंग आहे याला काहीतरी मार्किंग असेल कारण हा करेक्ट असेल तरच खालचे इक्वेशन करेक्ट आहे म्हणजे ए बी तेव्हाच करेक्ट येणार ना असं. आता हे काढलेले दोन्ही आन्सर इथे पुट करायचं इथे आहे टी प्लस 3 अपॉन
टी मैनस वन आणि टी मैनस टू इथे इक्वल टू येणार. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू मायनस फोर आहे टी मायनस वन, बी ची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह आहे टी मायनस टू, बरोबर का. आता याला इंटिग्रेट करायचं, ऑन इंटिग्रेटिंग ठीक नाही, ऑन इंटिग्रेटिंग करायचं आणि तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं. पहा आपल्याला सवय आहे तशी डायरेक्ट इंटिग्रेशन करायची. काय सबस्टिट्यूट करायचंय की टी ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे इथे लिहायचं, बट टी इक्वल टू एक्स स्क्वेअर ठीक. तर हा झाला एक्स स्क्वेअर प्लस थ्री, इथे येणार एक्स एक्स स्क्वेअर मायनस वन, इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस टू, तर मायनस फोर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन, इथे फाईव्ह अपॉन एक्स स्क्वेअर मायनस टू. आणि तुम्ही आता इंटिग्रेट करा, आलं लक्षात, आता इंटिग्रेट करा तर तुम्हाला आन्सर काढता येईल. देअरफोर ऑन इंटिग्रेटिंग याला इंटिग्रेट करा, एक्स स्क्वेअर प्लस थ्री अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन, इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस टू, इथे डीएक्स येणार, बरोबर का. फोर बाहेर मायनस फोर बाहेर काढला, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन, इथे डीएक्स एक टर्म झाली, इकडे येणार फाईव्ह, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस टू डीएक्स. पहा याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मुलांची सवय जी असते की डायरेक्ट इंटिग्रेटिंग, जसं मी सुरुवात केली होती त्याच्याने काय होते की मग तुमचा आन्सर येणार नाही, कारण तुमचा आन्सर टी मध्ये येणार, तुम्ही लास्ट मध्ये सबस्टिट्यूट कराल. आपण इनिशियली तसं केलं नव्हतं ना, आपण काय केलं होतं बाहेर काढून सबस्टिट्यूट केलं होतं, म्हणून इंटिग्रेशनच्या आतमध्ये पुट करायचं आणि ते सबस्टिट्यूशन बॅकअप करायचं असते. आता इंटिग्रेट केलं, आता इथे कोणते फॉर्म्युले वापरायचे तुम्हाला आठवत असेल तर ते नाही का आपण 3.2 डी मध्ये सुरुवातीला जे गणित केले होते त्याच्यात हे असे फॉर्म्युले वापरले आहेत, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, त्या पॅटर्नचे. हा तर बघू आता, सगळ्यांनी चांगलं लक्षात आलं असेल. तर देअरफोर हा इथे आधी फॉर्म्युले द्यायचे, वन अपॉन फॉर्म्युला आहे वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स येणार. आन्सर काय असते याचं, आन्सर असते 1/2a, 1/2a लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी, आलं का. तर ए ची व्हॅल्यू म्हणजे इथे वन, तर ते लिहायचे आधी आपण त्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहून टाकू, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये याला डायरेक्ट आय लिहायचं, मायनस फोर आय दिली जाईल, वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर डीएक्स, आणि इकडे प्लस फाईव्ह वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस रूट टू चा स्क्वेअर आणि डीएक्स. आता पहा ए ची व्हॅल्यू वन आहे, मायनस फोर इंटू वन अपॉन टू इंटू वन, इथे येणार लॉग एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वन, बरोबर का. प्लस फाईव्ह इथे येणार इन टू वन अपॉन टू इंटू रूट टू लॉग एक्स मायनस रूट टू अपॉन एक्स प्लस रूट टू प्लस सी. तर हा आला मायनस टू लॉग एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वन, इथे येणार फाईव्ह अपॉन टू रूट टू, इथे येणार लॉग एक्स मायनस रूट टू अपॉन एक्स प्लस रूट टू प्लस सी आला. ते कोणाचा आन्सर झाला, आय झाला आन्सर. किती सोपं आहे, एवढंच करायचंय. हा थोडासा ऍडिशनल वेगळा पार्ट का होता, कारण तुम्हाला त्या इंटिग्रेशन मधल्या क्वांटिटी बाहेर काढून सबस्टिट्यूट करायचं होतं म्हणून. अलग लक्षात हे मिटवत आहे. आता नेक्स्ट वाला करूया बघ. आता हे जे केस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा वेगळेपणा दिसत आहे क्वेश्चन मध्ये. वेगळेपणा कसा ओळखता, ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे मग तो वेगळेपणा,
ब्रॅकेटचा स्क्वेअर ला माहिती काय म्हणतात, रिपीटेड लिनियर. रिपीटेड लिनियर असेल तर केस टू. हा जो आहे याला म्हणतात रिपीटेड लिनियर, कारण लिनियर फॅक्टर आहे. आणि रिपीटेड लिनियर जेव्हा पण येतो तेव्हा त्याला केस टू म्हणतात. कधी संपलं म्हणजे केस टू कशी अप्लाय करायची हे ओळखता ओळखणं संपलं. आता सुरुवात करूया. इथे यायचं लेट आय, इथे येणार 3x-2 अपॉन, इथे येणार x+3 ला समोर लिहा कारण हा साधा लिनियर आहे. इथे येणार x+1 स्क्वेअर करा आणि dx करा. आता याला सोडवण्याची एक वेगळी पद्धत आहे, सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या. हे समजलं की सगळं समजणार. नाव इथे येणार 3x-2 अपॉन x+3 आणि इथे येणार x+1 स्क्वेअर ए अपॉन x+3 बरोबर का. इथे येणार बी अपॉन x+1 आणि सी अपॉन x+1 स्क्वेअर. पहा केस टू च हे कॉम्बिनेशन चांगलं लक्षात ठेवा. पेपर मध्ये तुम्हाला बहुधा असं दिलं राहणार की जो रिपीटेड पोर्शन आहे तो इकडे देणार. आपण चतुराई इकडे करायचा, मल्टिप्लिकेशन मध्ये मागे पुढे लिहिता येतं ना, ते तुम्हाला सोपी जाईल. तर जो रिपीट नाही राहत, जो सिंगल एकच एकदा येतो त्याला एच्या खाली लिहायचं. एकदा आले त्याला बी, बी म्हणजे बी आणि सीच्या खाली कोण येणार, जे रिपीटेड पोर्शन आहे. पण रिपीटेड म्हणजे सिंगल ब्रॅकेट आणि सीच्या खाली रिपीटेड ब्रॅकेट. आता पहा इथे तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही लिहायचं जसं केस 1 मध्ये केलं. इथलं क्रॉस मल्टिप्लिकेशन वेगळं आहे किंवा इथली टेक्निक्स वेगळी आहे. तर हे तसंच ठेवायचं 3x-2, तर ए सोबत खाली यायचा ए इंटू x+1 स्क्वेअर काय लक्षात ठेवा, प्लस बी इंटू बी इंटू हा पण ब्रॅकेट लिहायचा, हा पण ब्रॅकेट लिहायचा. सगळ्यांनी लक्ष द्या, बी इंटू ए च्या खालचा पण बी च्या खालचा पण, म्हणजे x+3 x+1 आणि सी इंटू कोण येणार, सी इंटू ए सोबतचा ब्रॅकेट, म्हणजे ए आणि सी एक्सचेंज करायचं, सी इंटू हा येणार म्हणजे x+3. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय ज्या विद्यार्थ्याचा हा ब्रॅकेट बरोबर असेल त्याचा आन्सर आला. आलं का? आता ए ची व्हॅल्यू काढा. इथे येणार ए, इथे येणार x+3 आहे, -3 घ्यायचा. इथे पुट करा 3 × -3. इथे येणार -3 + 1 स्क्वेअर, हा पण 0 आणि हा पण 0. आलं का? तर 3 × -3 -2 आहे ना, -3 + 1 स्क्वेअर हा आला -9 - 2. ए इंटू -3 + 2 म्हणजे -2 स्क्वेअर करा, हे किती झाले -11 आणि हा 4. तर हा झाला -11 आणि हा 4 आहे. देअरफोर ए इक्वल टू -11/4. आलं ए चा आन्सर, आलंच लक्षात. आता तुम्हाला बी चा आन्सर काढायचा आहे. नाही बघा स्टुडंट, जेव्हा तुम्ही केस टू सोडवता तेव्हा बी नाही काढायचा, बी निघणारच नाही काढायचं, सोडा बी निघतच नाही, सी काढायचा, बी सर्वात शेवटी काढायचा असते. आता बी काढताना काय करायचं, बी सॉरी सी काढताना काय करायचं, सी आणि बी च्या खाली कॉमन फॅक्टर आहे, +1 दिसत आहे ना, x+1 आहे ना, म्हणजे +1 आहे, तुम्ही -1 घ्यायचा. इथे -1 घ्यायचा आणि इथे पुट करायचा. देअरफोर 3 × -1 - 2. इथे येणार ए पण 0, बी पण 0, सी इकडे -1 + 3. इथे येणार -3 - 1 - 2, हा आला 2c, हा -5 = 2c आला, म्हणजे सी चा आन्सर आला -5/2. आला का लक्षात, हे झालं सी चा आन्सर. आता बी काढायचा, हे लक्षात ठेवा. केस टू मध्ये बरेचशी मुलं चुकतात, ए नंतर बी काढायचा प्रयत्न करतात आणि x = -1 घेतात. बी साठी येऊ शकत नाही, कसं, तुम्ही बी साठी -1 घ्या, हा 0 येईल ना पूर्ण. मग इथे जर 0 आला तर बी कुठून फाइंड आउट झाला, मग तर सी फाइंड आउट झाला. म्हणून केस टू मध्ये ए नंतर सी काढायचा, आता बी काढायचा आहे. आता बी काढायसाठी पहा एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे. बी जर काढायचा असेल तर बी काढायसाठी तुम्ही -1 नाही 0 पुट करायचा, ते लक्षात ठेवा. टेक x = 0, एवढ्यावरच नाही ए ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू दोनही घ्यायची. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे -11/4 आणि सी ची व्हॅल्यू आहे -5/2. याच्याशिवाय तुमचा बी निघणार नाही. आता बरोबर कॅल्क्युलेशन मध्ये घ्या.
तर हा इथे आला 3 इंटू किती 0 3 इंटू 0 मायनस 2 इक्वल टू ए ची व्हॅल्यू मायनस 11 बाय 4 मायनस 11 बाय 4 इकडे ना 0 प्लस 1 चा स्क्वेअर 0 प्लस 1 चा स्क्वेअर बी बी ची व्हॅल्यू तशीच ठेवा बी काढायचा आहे ना आता पहा हे थोडंसं बरोबर लिहा लागेल कारण इकडे जर तुम्हाला थोडासा मिक्स होण्याचा गोंधळ झाला तर तुम्हाला काही समजणार नाही तर आपण एक काम करू हा जो पोर्शन आहे हा इकडे बरोबर कारण तो सगळा एकत्र आला पाहिजे जसा तुटला तुटलेला पोर्शन तुम्हाला समजायला त्रास होईल म्हणून एकत्रच करू ठीक आहे तर हा ए झाला हा सी झाला इकडे बी काढ इथे लिहायचं टू फाइंड बी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झिरो बुक करायचा इथे घ्यायचं एक्स इक्वल टू झिरो आणि ए आणि सी चे आन्सर ए चा आन्सर आहे मायनस 11 बाय 4 सी चा आन्सर आहे मायनस 5 बाय 2 दोन्ही आन्सर कुठे पुट करायचे या मोठ्या इक्वेशन मध्ये तर हा येणार 3 इंटू 0 मायनस 2 इथे येणार मायनस 11 बाय 4 इकडे येणार 0 प्लस 1 चा स्क्वेअर इथे येणार बी तसाच राहिला 0 प्लस 3 आणि इथे येणार 0 प्लस 1 आलं सी चा आन्सर किती आहे सी चा आन्सर आहे मायनस 5 बाय 2 आणि एक्स प्लस 3 आहे म्हणजे 0 प्लस 3 आता बरोबर कॅल्क्युलेट करा मायनस 2 आला मायनस 11 बाय 4 1 चा स्क्वेअर 1 असतो नाही दिला तरी चालेल इथे 3 इंटू 1 म्हणजे हा 3 झाला हा मायनस 15 बाय 2 सगळे नंबर इकडे आला कारण आपल्याला सिंगल पी पाहिजे तुम्हाला सांगतो बी साठी नेहमी मोठं कॅल्क्युलेशन होणार इतरांच्या तुलनेत कारण बी हा एकदम डिफरंट टाईपनी कॅल्क्युलेट केला जातो म्हणून तर हा इकडे आला मायनस 2 प्लस 11 बाय 4 प्लस 15 बाय 2 आणि इथे आला 3 आता काय करतो आपण डिनॉमिनेटर कॉमन आणायचा जसं आता इथे 4 आहे सगळ्यांचा डिनॉमिनेटर 4 आणतो मी याला 4 ने मल्टिप्लाय करतो 8 झाला खाली 4 आले इथे ऑलरेडी 4 आहे याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो खाली 4 आला कारण आपल्याला डिनॉमिनेटर 4 पाहिजे तर एकदा 4 लिहून घ्या मायनस 8 प्लस 11 प्लस 13 इक्वल टू 3b ठीक आहे तर 30 प्लस 11 म्हणजे 41 झाले 41 मधून 8 गेले तर 33 आले म्हणजे 3b इक्वल टू 33 बाय 4 3 1 चा 3 11 चा b इक्वल टू 11 बाय 4 b इक्वल टू 11 बाय 4 याच्यामध्ये तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय की जेव्हा तुम्ही केस 2 सोडवता तेव्हा ए आणि बी चे आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहिती असते ए काढला असेल तर तुम्ही ए कडे बघा ए चा आन्सर होता मायनस 11 बाय 4 बी चा आन्सर आला 11 बाय 4 99% ए आणि बी चे आन्सर सेम येतात अपोजिट साईन असतात म्हणजे तुम्हाला काय फरक फायदा म्हणा समजा थोडासा गोंधळ होताना दिसला तुम्ही थोडासा डायरेक्ट करून चतुराई वापरू शकता कारण सगळ्यात गोष्टी बारकाईने पाहिल्या जात नाही असं म्हणून हे माहिती असणं गरजेचं आहे आता तीनही आन्सर काढले आता तुम्ही लास्ट मध्ये सबस्टिट्यूट करा आपला न्यूमरिकल होता 3x मायनस 2 x मायनस x प्लस 3 इथे येईल x प्लस 1 चा स्क्वेअर a चा आन्सर किती आहे a चा आन्सर आहे मायनस 11 बाय 4 इथे येणार x कुठे येणार x प्लस 3 b चा आन्सर आहे 11 बाय 4 x प्लस 1 ठीक आहे आणि c चा आन्सर आहे मायनस 5 बाय 2 ऑफ एक्स प्लस 1 चा स्क्वेअर ठीक आता याला ऑन इंटिग्रेटिंग करायचं ऑन इंटिग्रेटिंग ठीक तर याला इंटिग्रेशन केलं 3x मायनस 2 तर इथे येणार एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 1 चा स्क्वेअर डीएक्स तर मायनस 11 बाय 4 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 3 डीएक्स
इथे येणार 11/4 1/(x+1) dx, इथे येणार -5/2, इथे येणार 1/(x+1) चा स्क्वेअर आणि dx. याला आता इंटिग्रेट बरोबर घ्या. तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये माहिती आहे की जर ब्रॅकेटचा पॉवर ऐका लॉगचे आन्सर कशामध्ये येतात, म्हणजे लॉग काय येतो, ब्रॅकेटचा पॉवर आणि व्हेरिएबलचा पॉवर. जर 1 असेल तरच आन्सर लॉग मध्ये येतो. पहा, ब्रॅकेटचा पॉवर पण 1, एक्सचा पॉवर पण 1 लॉग मध्ये येणार. ब्रॅकेटचा पॉवर पण 1, एक्सचा पॉवर पण 1 म्हणजे लॉग 1 मध्ये येणार. हा नाही येणार का? ब्रॅकेटचा पॉवर मोर दॅन 1 आहे म्हणजे लॉग मध्ये येणार नाही, असं स्वतःला कळलं पाहिजे, मग नाही चुकत. तर इथे जेव्हा तुम्ही केस 2 वापरता आणि जेव्हा स्क्वेअर वाली टर्म असेल तर हा फॉर्म्युला आठवणीने लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ 1/(x²) विच इज नथिंग बट अ -1/(x+c) हा केस 2 मध्ये लागणार पक्क. तर हा येणार -11/4 log(x+3) ठीक. इथे येणार 11/4 log(x+1) -5/2 इथे इंटू -1/(x+1) प्लस किती आला सी. आता हा मायनस मायनस प्लस करा आणि एकत्र लिहून टाका. Therefore, I equal to -11/4 log(x+3) इथे येणार 11/4 log(x+1) इथे येणार +5/2 x+1 आणि हा आला सी. आला का? अशा प्रकारे केस 2 सोडवता येईल. आता केस 2 चा जे क्वेश्चन आहे पण थोडस ट्रिग्नोमेट्रिक कॉम्बिनेशन आहे. ट्रिग्नोमेट्रिक कॉम्बिनेशन असल्यामुळे त्याला थोडासा वेगळा पार्ट आहे. इनिशियल पार्ट इव्हॅल्युएट आला 2sin(x) प्लस sin(2x) आणि dx आला. आता हा प्रश्न आला तर बऱ्याचशा मुलांना वाटेल की साईन ट्रिग्नॉमेट्रिक कन्वर्शन करून काढायचं आहे. ऍक्च्युली हा प्रश्न sin(2x) वरून सिम्प्लिफाय करायचा आणि पार्शल फ्रॅक्शन मेथड. विद्यार्थ्यांनो असे 4 प्रश्न आहेत 3.4 मध्ये. 3 प्रश्न केस नंबर 1 मध्ये येतात, 1 क्वेश्चन केस नंबर 2 मध्ये येतो. ना आपण प्रयत्न केला की केस नंबर 2 चा प्रश्न घेण्याचा, म्हणजे केस नंबर 2 चे 2 न्यूमेरिकल होणार. बरोबर का? लक्ष द्या, इकडे बघा. तर याला लेट आय 1/(2sin(x), इथे येणार sin(2x) dx. सगळ्यात पहिलं किती घ्यायचं? sin(2x) चा फॉर्म्युला घ्यायचा. sin(2x) चा फॉर्म्युला आहे 2sin(x)(cos(x). बरोबर का? इथे पुट करा 1/(2sin(x) आणि इथे येणार 2sin(x)(cos(x) आणि इथे आला dx. sin(x) बाहेर काढायचा, 1/(2sin(x) ब्रॅकेट मध्ये आला 1+(cos(x), इथे येणार dx. आता 1+(cos(x) आहे ना, तुम्ही काय करायचं, 1 आणि खालच्या टर्मला sin(x) ने मल्टिप्लाय करा. हे चारही प्रश्नाला सोडवण्याची एकच पद्धत आहे. cos(x) असेल तर वर खाली cos(x) ने मल्टिप्लाय करा, पण सिंगल टर्म ने मल्टिप्लाय करायचं. तर तुम्ही याला 1/(2sin(x) इंटू 1+(cos(x) ऐका, याला sin(x) ने मल्टिप्लाय करा तुम्ही आता वर खाली. बरोबर? आता हा साईन इंटू साईन काय झाला, sin²x इकडे लिहितो. हा झाला वर sin(x), इथे येणार 2sin²x, इथे येणार 1+(cos(x) आणि dx. ठीक. आता हा जो sin²x आहे त्याला तुम्हाला लिहिता येते आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक कॉम्बिनेशन काय असते, 1 + cos 1 - cos²x. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही a² - b² वापरायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट स्टेप लिहिता येणार a² - b² म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये 1 - cos(x) आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1+(cos(x). ठीक. हे आता कुठे बुक करायचं, तिकडे. देअरफोर आय इक्वल टू sin(x), इथे येणार 2 1 - cos(x), इथे येणार 1+(cos(x)
वन प्लस कॉस एक्स आणि इथे ना टी एक्स या दोन ब्रॅकेटला मल्टीप्लाय करा तर इथे साइन एक्स येणार इथे वन मायनस कॉस एक्स इथे येणार वन प्लस कॉस एक्स चा स्क्वेअर आणि काय आला डी एक्स बरोबर पाहा ना ब्रॅकेटचा स्क्वेअर आला म्हणजे केस नंबर टू आला हेच तर ओळखायचं आहे तुम्हाला हेच ओळखायचं आहे आता मी काय करतो आठवणीने या कॉस एक्स ला सबस्टिट्यूट करतो कारण कॉस एक्स रिपीट झालाय ना दोन ब्रॅकेट मध्ये कॉस एक्स ला सबस्टिट्यूट केलं किंवा त्याला आधी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहितो सबस्टिट्यूशनच्या पहा हे असंच राहू द्या वन मायनस टू इंटू कॉस एक्स इथे येणार वन प्लस कॉस एक्स चा स्क्वेअर आणि इथे येणार साईन एक्स आणि डी एक्स बरोबर तर इथे कॉस एक्स इक्वल टू झेड आला त्याला बरोबर सबस्टिट्यूट केलं कॉस एक्स ला थेट पुट केलं तर काय याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इथे येणार डी झेड बाय डी एक्स हा डी एक्स इकडे आहे ना मायनस साईन शिफ्ट करा कारण आपल्याला मायनस साईन इथं नाही पाहिजे ना तो एक्स ला होणार तर इथे येणार साईन एक्स डी एक्स इक्वल टू मायनस डी झेड बरोबर आता बरोबर लिहा देअरफोर आय इक्वल टू वन बाय टू वन मायनस झेड आणि इथे येईल वन प्लस झेड चा स्क्वेअर मायनस डी झेड आलं आता मायनस साईन रिमूव्ह करताय तुम्ही कसा हा जो वन मायनस झेड आहे त्याला झेड मायनस वन करायचा लक्ष द्या आणि हा न्यूमरेटर मध्ये वन बाय टू करायचा याला मी झेड मायनस वन केलं याला झेड प्लस वन चा स्क्वेअर केला माझ्यामध्ये साईन प्लस होतं तुम्हाला काहीच फरक पडत नाही आणि वरून स्क्वेअर होता विषयाचं नाही पण वन मायनस झेड करायचं असेल तर तुम्हाला एक मायनस साईन रिमूव्ह करायचा आहे हा मायनस साईन आपल्याला माहिती आहे का कधीतरी सुटून जातो आणि मग कॅल्क्युलेशन सुटते त्यापेक्षा बेस्ट आहे याला रिमूव्ह करायचं आहे त्याचे साईन चेंजेस करायचे आता तुम्हाला कोणी म्हणू शकते की हा जो आहे तो रिपीटेड लिनियर आहे आणि रिपीटेड लिनियर आहे म्हणजे हा केस टू आहे आता सगळ्यांना लक्षात आलं असेल की केस टू क्वेश्चन कसे आयडेंटिफाय करायचे इथे येणार नाव वन बाय टू झेड मायनस वन आणि झेड प्लस वन चा स्क्वेअर इथे येणार ए अपॉन किती आला झेड मायनस वन बी अपॉन झेड प्लस वन आणि सी अपॉन झेड प्लस वन चा स्क्वेअर वन बरोबर तर हा झाला वन बाय टू तर तुम्हाला सांगितलं होतं ना ए आणि सी ला एक्सचेंज करायचं ए आणि सी ला एक्सचेंज करायचं कोणत्या केस मध्ये केस नंबर टू मध्ये म्हणजे ए ए इंटू झेड प्लस वन चा स्क्वेअर आला बी आणि ए चे एलिमेंट इथे घ्यायचे बी झेड मायनस वन झेड प्लस वन सी इंटू झेड मायनस वन तर बरोबर बघा आता तुम्हाला ए जसं लास्ट क्वेश्चन मध्ये केलं आधी ए काढायचा नंतर सी काढायचा नंतर बी काढायचा बस कॅल्क्युलेशन असेल करायचं आपण इकडे ए काढून घेऊ इथे आता ए काढू ए जर काढायचा आहे तिथे मायनस वन आहे तुम्ही प्लस वन कुठे करायचं टेक झेड इज इक्वल टू वन तर हा झाला वन बाय टू बरोबर का वन बाय टू ए इंटू वन प्लस वन चा स्क्वेअर बाकी झिरो आला का हा झाला वन बाय टू ए इंटू टू चा स्क्वेअर म्हणजे ए इंटू फोर येणार बरोबर हा फोर जर इकडे आला तर ए चा झाला वन बाय एट आलं का अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आणि कॅल्क्युलेशन चुकेल असं काही करू नका कारण बराच वेळ लागतो कॅल्क्युलेशनला आणि मग चुकलं म्हणजे शोधायला त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो म्हणून जे काही करताय ते सावधगतीने करा तर याला एडिट करा टू फाईव्ह सी आपलं ठरल्याप्रमाणे सी काढायचा आहे ना इथे प्लस वन आहे इथे मायनस वन घ्यायचा झेड इक्वल टू मायनस वन तर इथे खूप करा वन बाय टू आला इथे झिरो आला इकडे पण झिरो आला इथे सी आला इथे मायनस वन आणि मायनस वन येणार हा झाला वन बाय टू आणि हा मायनस टू सी याला इकडे जर आणलं तर हा मायनस वन बाय फोर हे असे प्रत्येक वेळा आन्सर असे बॉक्स मध्ये लिहायचे चेक करणाऱ्याला कमी वेळ असतो आणि ते पटपट बघत असतात म्हणून हे नजरे देतात आता इथे टू बी काढायचा बी काढला तर बी काढायच्या वेळेस तुम्हाला माहित आहे झिरो घ्यावं लागेल लास्ट क्वेश्चन मध्ये घेतलं होतं ना
तो इथे घ्यायचं टेक z इक्वल टू 0, a चा आंसर 1 बाय 8, c चा आंसर किती आहे माइनस 1 बाय 4, ठीक आहे इथे बरोबर पुट करा, तर पहिल्यांदा 1 बाय 2, a चा आंसर किती आहे 1 बाय 8, 0 प्लस 1 चा स्क्वेअर, 0 प्लस 1 चा स्क्वेअर, इथे येणार b, b ला ऍडिटिव्ह ठेवा, माइनस इथे 0 माइनस 1, इथे येणार 0 प्लस 1, c ची व्हॅल्यू किती आहे माइनस 1 बाय 4, माइनस 1 बाय 4 आणि 0 माइनस 1, आलं लक्षात, इथे येणार 1 बाय 2, इथे येणार 1 बाय 8, माइनस b प्लस 1 बाय 4, हे सगळं हे सगळं घेण्यापेक्षा b ला इकडे घ्या, कारण तुमचा b निगेटिव्ह आहे म्हणजे b पॉझिटिव्ह होऊन जाईल, इथे येणार b 1 बाय 8 माइनस 1 बाय 2 आणि हा 1 बाय 4, हा 1 बाय 8 आहे ना, सगळ्यांना 8 आणण्याचा प्रयत्न आहे, 1 बाय 8 माइनस 4 आणि 8, इथे पण 2 अपॉन 8, मी काय केलं इथे 4 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, हे किती झाले 1 मायनस 4 प्लस 2, मला वाटते मायनस 1 बाय 8 हे बरोबरही असेल, कशावरून कळलं आपल्याला कळते, ए आणि बी च्या व्हॅल्यू चेक करा, ऑपोजिट साईड आहे का, ए चा आन्सर 1 बाय 8 आहे, बी चा आन्सर मायनस 1 बाय 8 आहे, म्हणजे बरोबर आहे, असे मोठे क्वेश्चन जेव्हा आपण अटेम्प्ट करतो थोडी रिस्क असते आयडेंटिफिकेशन मध्ये, ती रिस्क कशी नाहीशी होते जर तुम्ही असे चातुर्य लक्षात ठेवलं तर, कारण खूप दूर गेल्यानंतर परत त्यांना अवघड आहे ना, म्हणून म्हणत आहे की थोडं चतुराईने करा, आता हे सगळे आन्सर काढायचे आणि कुठे बुक करायचे जरा सांगू घ्या, इथे येणार 1 बाय 2, इथे झेड मायनस 1 येणार, झेड प्लस 1 चा स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 1 बाय 8, झेड मायनस 1, बी ची व्हॅल्यू किती आहे, बी ची व्हॅल्यू आहे मायनस 1 बाय 8, इथे झेड प्लस 1, आणि सी ची व्हॅल्यू किती आहे मायनस 1 बाय 4, झेड प्लस 1 चा स्क्वेअर, इंटिग्रेट करायचं, इंटिग्रेट करायचं ना, याला 1 बाय 2 येणार झेड मायनस 1 आणि झेड प्लस 1 चा स्क्वेअर डी झेड, इथे येणार 1 बाय 8 1 अपॉन झेड मायनस 1 आणि डी झेड, ठीक आहे मायनस 1 बाय 8 बाहेर ठेवा, इथे येईल 1 अपॉन झेड प्लस 1 डी झेड, इथे येणार मायनस 1 बाय 4 1 अपॉन झेड प्लस 1 चा स्क्वेअर आणि डी झेड, ठीक, तर हा येणार आय, इथे येणार 1 बाय 8 लॉग झेड मायनस 1, इथे येईल 1 बाय 8 लॉग झेड प्लस 1, इथे येईल मायनस 1 बाय 4 इंटू मायनस 1 अपॉन झेड प्लस 1 प्लस 3, तुम्हाला मी लास्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं ना, जेव्हा जेव्हा केस नंबर 2 येणार म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार तर तीन पैकी कुठल्या तरी एका टर्म मध्ये मायनस 1 अपॉन ब्रॅकेट आला पाहिजे, तरच केस नंबर 2, कारण तिथे ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे सर, बाकीकडे ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे, तर जिथे 1 आहे तिथे लॉग आणि जिथे 2 आहे तिथे मायनस 1 अपॉन असं, आता याला बरोबर लिहा आणि लास्ट मध्ये तुम्हाला जे प्रूव्ह करायचं होतं झेड ची व्हॅल्यू ती प्रूव्ह करायची, 1 बाय 8 लॉग झेड मायनस 1, इथे पण 1 बाय 8 लॉग झेड प्लस 1, इथे येणार 1 बाय 4 इंटू ब्रॅकेट प्लस 1 सी, ठीक, तर आता काय आहे तुम्हाला सर्वात शेवटी काय प्रूव्ह करायचं, झेड इज इक्वल टू कॉस एक्स, तर हा आला 1 बाय 8 लॉग कॉस एक्स मायनस 1, इकडे येणार 1 बाय 8 लॉग कॉस एक्स प्लस 1, इथे येणार 1 बाय 4 कॉस एक्स प्लस 1 आणि प्लस सी, अशा प्रकारे सिम्प्लिफाय करायचे केस नंबर 2, आता एक केस नंबर 3 चा न्यूमेरिकल करूया, मग केस नंबर 3 चा न्यूमेरिकल केलं की मग आपण सांगता करूया, ठीक आहे, तर बघतो आता जरा हे केस वगैरे असेल, ठीक आहे सगळ्यांना कळलं असेल, तर इव्हॅल्युएट फाईव्ह ई टू दी पॉवर एक्स अपॉन ई टू दी पॉवर एक्स प्लस 1
इनटू ए टू दी पावर टू एक्स प्लस नाइन आणि डीएक्स. ठीक आहे, तर आता बघा तुम्हाला थोडस डोकं लावायचं आहे. आता समजणार नाही एवढ्या लवकर, केस थ्री आहे, कालांतराने समजा दोन तीन लाईन लागले. तर आधी दिलेल्या फंक्शनला लेट आहे घ्या, तर हा आहे फायव्ह अपॉन ए टू दी पॉवर एक्स प्लस वन, आणि हा जो टू एक्स आहे ना त्याला असले आहे, कारण आपल्याला आता सबस्टिट्यूशन करावं लागेल सुरुवातीपासून. नाही तर केस नंबर थ्री आहे, मी काय करतो जे कॉमन टर्म आहे तिने याच्यात ए टू दी पॉवर एक्स ला झेड पुट केलं. ए टू दी पॉवर एक्स हा फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह तेवढाच असतो. डी झेड वाय डी एक्स हा इकडे आला, ए टू दी पॉवर एक्स डी एक्स इक्वल टू डी झेड, बरोबर. तर हा येणार हा आहे फाईव्ह झेड प्लस वन, आणि इथे येणार झेड स्क्वेअर प्लस नाईन, आणि इथे येणार डी झेड. आता केस नंबर थ्री कसं ओळखायचं बघा. हा जो क्वाड्रेटिक फॅक्टर आहे हा क्वाड्रेटिक नाही आहे, कारण याचे रूट्स हे रिअल नाही आहे, याचे रूट्स असतात इमॅजिनरी, कारण याचे रूट्सच नाही येऊ शकत. तर याला म्हणतात नॉन क्वाड्रेटिक, म्हणजे नॉन क्वाड्रेटिक म्हणण्यापेक्षा त्याचे रूट रिअल असतात. इक्वेशन हॅव नॉन रिअल रूट, जर तुम्ही असे रूट्स काढलेत काय म्हणतात, मायनस थ्री आय आणि प्लस थ्री आय, त्याला कॉम्प्लेक्स रूट्स म्हणतात किंवा इमॅजिनरी रूट्स म्हणतात. तर अशा केसमध्ये केस नंबर थ्री वापरायचा. आता केस नंबर थ्री कसा वापरायचा बघा. तर आपण हे इथून सुरुवात करू, फाईव्ह अपॉन हा ब्रॅकेट घ्यायचा झेड प्लस वन, इथे येणार झेड स्क्वेअर प्लस नाईन. केस नंबर थ्री मध्ये सगळ्याच पोर्शन मध्ये ए हा कॉमन असतो, ए म्हणजे पहिला ब्रॅकेट जो पण असेल, आणि आता जो दुसरीकडे आहे बी झेड प्लस सी अपॉन झेड स्क्वेअर प्लस नाईन, आलं का, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. तर फायव्ह ए इंटू झेड स्क्वेअर प्लस नाईन, आणि इथे येणार बी झेड प्लस सी, इथे येणार झेड प्लस वन, आहे का. आता ए ची व्हॅल्यू काढायची, ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर प्लस वन असेल तर मायनस वन घ्यायचं. इथे टू फाइंड ए, टू फाइंड ए, इथे काय करायचं प्लस वन आहे तर मायनस वन, तर हा आला फाईव्ह, इथे येणार मायनस वन चा स्क्वेअर प्लस नाईन, आणि इकडे आला झिरो. फाईव्ह ए प्लस वन आणि नाईन, तर हे किती झाले फाईव्ह आणि टेन ए, तर फाईव्ह वन चा टू चा वन इक्वल टू टू ए, म्हणजे ए चा आन्सर किती आला वन बाय टू. ए कोणतीही केस असो तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पद्धतीने काढायचं. आता इथे बी नाही निघत, इथे पण सी निघते, सी काढायसाठी एक वेगळी पद्धत आणि नंतर कॅल्क्युलेशन पाहता. हे बरोबर लक्षात राहील ना, हे तर सोपंच आहे, हे बरोबर आहे. आता पहा इथे सी साठी काय करायचं आहे, इथे सी साठी तुम्हाला आधी झिरो घ्यायचं आहे जे आपण केस नंबर टू मध्ये बी साठी घेतो, आणि आलेली ए ची व्हॅल्यू पण घ्यायची आहे, हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला सी साठी झिरो पण घ्यायचा आहे आणि आलेली ए ची व्हॅल्यू पण घ्यायची आहे. इथे लिहा टू फाइंड सी, बरोबर. टेक ए इक्वल टू, ए इक्वल टू काय करायचं आहे, ए इक्वल टू सॉरी झेड इक्वल टू झिरो, आणि ए ची व्हॅल्यू आहे वन बाय टू, बरोबर. तर इथे येणार फाईव्ह वन बाय टू झिरो स्क्वेअर प्लस नाईन, इथे सी काढत आहे तुम्ही, झेडची व्हॅल्यू झिरो घेतल्यावर हा बी दिसणार नाही, तो डायरेक्ट सी दिसेल. सी इंटू झिरो प्लस वन, हा आला फाईव्ह वन बाय टू इंटू नाईन, म्हणजे हा नाईन बाय टू झाला, सी आला, हा इकडे आला. फाईव्ह मायनस नाईन बाय टू, क्रॉस मल्टिप्लाय करा, इथे सी वाटवला टेन मायनस नाईन अपॉन टू, सी चा आन्सर पण तुमचं किती आला वन बाय टू, आलं का लक्षात. आता ए पण आला सी पण आला, आता बी काढायचा. बघा बी साठी पण एक थोडस ब्रँडेड काम आहे, हे सगळ्यात लक्षात ठेवा केस नंबर थ्री मध्ये, की जेव्हा तुम्ही बी काढता, ऐका, जेव्हा तुम्ही बी काढता तेव्हा तुम्ही काय करायचं, झेड ची व्हॅल्यू हा कशी सिलेक्ट करायची असते, तुम्ही झेड ची व्हॅल्यू घेतली होती मायनस वन, कोणासाठी, ए साठी. बी चं असंच आहे, केस नंबर तीन मध्ये जेव्हा बी काढता ते ए च्या व्हॅल्यू कडे बघायचं, तिथे मायनस वन घ्यायची, तिथे प्लस वन घ्यायची. कधी, केस नंबर तीन मध्ये ए ची व्हॅल्यू जे घेता, ए साठी जे घेता, झेड ची व्हॅल्यू मायनस वन घेतली, तर तुम्ही इथं बी साठी
प्लस वन घ्यायची सोबत सोबत ए आणि सी च्या व्हॅल्यू इथे येणार वन बाय टू आणि सी चा आन्सर वन बाय टू. ठीक, आता हे पुट करायचे फाईव्ह इक्वल टू वन बाय टू वन स्क्वेअर प्लस नाईन, कारण तुम्ही वन घेतला आहे. इथे बी इंटू वन येणार प्लस वन बाय टू इंटू वन प्लस वन. चतुराईनी सोडवा नाही तर चुकलंच समजा. या टू नी आधी याला क्रॉस मल्टीप्लाय करा म्हणजे भानगड होणार नाही. हे किती झाले, हे झाले फाईव्ह वन बाय टू वन प्लस नाईन बरोबर. इथे आला टू बी प्लस वन अपॉन टू इंटू टू, हा टू आणि टू काय झाला कॅन्सल. वन प्लस नाईन म्हणजे किती झाले टेन, टेन ला किती डिवाइड करणार टू नी म्हणजे इथे फाईव्ह येणार बरोबर. आता कुठे लिहायचं हा पण एक प्रश्नाचा, हे इकडे लिहितो. ठीक आहे, तर हे झाले फाईव्ह, इथे आलं वन बाय टू इंटू टेन प्लस इथे आला टू बी प्लस वन, टू बी प्लस वन हा टू कटला तिथे फाईव्ह आले, फाईव्ह इक्वल टू फाईव्ह प्लस टू बी प्लस वन हा फाईव्ह फाईव्ह कटला. हा प्लस वन इकडे आला म्हणजे मायनस वन झाला, इथे पण याच्या खाली गेला म्हणजे बी चा आन्सर आला मायनस वन बाय टू. आलं का? याच्यामध्ये पण एक गोष्ट सारखी आहे, 99% की ए आणि बी च्या व्हॅल्यू अपोजिट येतात जास्तीत जास्त. ए आणि बी च्या व्हॅल्यू अपोजिट येतात, तर ए पण आला बी पण आला आणि सी पण आला, हे सगळे कुठे फुट करायचं त्या नाववाल्या इक्वेशन मध्ये. त्या नाववाल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं की झालं. देअर फोर फाईव्ह अपॉन झेड प्लस वन झेड स्क्वेअर प्लस नाईन, इथे येणार ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू आहे वन बाय टू, इथे येणार झेड प्लस वन, बी ची व्हॅल्यू किती आहे, बी ची व्हॅल्यू आहे मायनस वन बाय टू झेड, सी ची व्हॅल्यू आहे वन बाय टू, इथे येणार झेड स्क्वेअर प्लस वन. आलं का? याला सेपरेट करायचं ऑन इंटिग्रेटिंग, ऑन इंटिग्रेटिंग. तर हा येणार आय, डायरेक्ट आय लिहिलं तरी चालेल किंवा ठीक आहे. देअरफोर फाईव्ह अपॉन झेड प्लस वन, इथे येणार झेड स्क्वेअर प्लस नाईन, डी झेड वन बाय टू येणार वन अपॉन झेड प्लस वन आणि डी झेड. आलं का? तर मायनस वन बाय टू एक, आता सेपरेट पण करा, झेड अपॉन झेड स्क्वेअर प्लस वन डी झेड येणार इकडे वन बाय टू वन अपॉन झेड स्क्वेअर प्लस वन डी झेड. केस तीन मध्ये तुम्हाला अशा स्टेप करायच्या आहे. आता इथे एक स्टेप करा, झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू झेड असते म्हणजे इथे टू नी मल्टीप्लाय डिवाइड करा. इथे येणार डी बाय डी झेड ऑफ झेड स्क्वेअर प्लस वन म्हणजे हा टू झेड येणार, टू नी मल्टीप्लाय करून बाकी ओके आहे. वन बाय टू इथे येणार झेड प्लस वन डी झेड, हे वन बाय टू इथे परत वन बाय टू ऍडजस्ट केला, इथे येणार टू झेड अपॉन झेड स्क्वेअर प्लस वन, इथे येणार डी झेड वन बाय टू वन अपॉन झेड स्क्वेअर प्लस वन आणि डी झेड. आला? तर हा वन बाय टू आला लॉग झेड प्लस वन. हा इथे कोणती प्रॉपर्टी आहे, इथे ठरलेला आहे ना, जर खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर खालच्या टर्मला लॉग लावायचा आणि तिकडे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हे बघा इथे कोणती प्रॉपर्टी आहे, एफ डॅश ऑफ एक्स, खाली एफ ऑफ एक्स आहे म्हणजे उत्तर येणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. दुसरा वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन, इथे येणार टॅन इनवर्स एक्स प्लस सी. तर इथे येणार वन बाय टू लॉग झेड प्लस वन, इथे येणार वन बाय फोर लॉग झेड स्क्वेअर प्लस वन आणि वन बाय टू इथे येणार टॅन इनवर्स झेड प्लस सी. आता बघा आपण सुरुवातीला काय घेतलं होतं, झेड ची व्हॅल्यू ई टू दी पॉवर एक्स घेतली होती इथे लिहायचं, बट झेड इक्वल टू ई टू दी पॉवर एक्स हा आला वन बाय टू लॉग ई टू दी पॉवर एक्स प्लस वन, इथे येणार वन बाय फोर लॉग ई टू दी पॉवर टू एक्स प्लस वन, तिसरा आहे वन बाय टू टॅन इनवर्स ई टू दी पॉवर एक्स प्लस सी. अशा प्रकारे केस थ्री चे न्यूमरिकल सिम्प्लिफाय करायचे आणि आज आपण कम्प्लीट पार्शल फ्रॅक्शन कम्प्लीट केलं ज्याच्या तीनही केस होत्या. सगळ्यांनी चांगली प्रॅक्टिस करा. आता इंटिग्रेशन आज संपलं, उद्या मे बी आपण पेयर्स ऑफ स्ट्रेट लाईन घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.
Thank you.